यवतमाळनंतर आता पंढरपुरातही चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ होत असल्याचे समोर आले. लहान बाळाला पोलिओ लस देताना ड्रॉप सोबत प्लास्टिकचे झाकणी बाळाच्या पोटात गेल्याची धक्कादायक घटना घडली. आता बाळाची प्रकृती ठीक असल्याचं समजतंय. पंढरपूर जिल्ह्यातील भाळवणी प्राथमिक आरोग्य केंद्रात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे पोलिओचे ड्रॉप पाजणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा उघड झालाय. एक वर्षाच्या बाळाची आई रविवारी त्याला घेऊन पोलिओ बूथवर ड्रॉप देण्यासाठी आली होती. यावेळी लस देताना ड्रॉप सोबत प्लास्टिकचे झाकणी बाळाच्या पोटात गेलं. उपचारासाठी बाळाला दवाखान्यात ऍडमिट केलं असून बाळाची प्रकृती आता ठीक आहे. भाळवणी प्राथमिक आरोग्य केंद्रातील 3 आरोग्य कर्मचाऱ्यांना या प्रकरणी नोटीस देण्यात आली आहे. दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अभिजित रेपाळ यांनी दिला. दरम्यान आता निष्काळजी करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागेल. अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आधार न्यूजला सबस्क्राइब करा.